लगेच आपला संत संमेलनाचा अमरावती शहरात प्रथमच 7 सप्टेंबरला अखिल भारतीय संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतातील 13 संतांची उपस्थिती राहणार आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता संतांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा नेहरू मैदान राजकमल चौक येथून काढण्यात येणार आहे. गांधी चौक ते रवीनगर येथे आयोजित संत संमेलनात संत दाखल होणार आहे. या ठिकाणी दुपारी संत संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी शोभायात्रेत व संत संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले. पत्रकार परिषदेत माजी आमदार जगदीश गुप्ता, विजय खंडेलवार, विजय झाकर्डे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती आणि सनातन संस्कृती याचा चिंतन या अमरावती महानगरामध्ये व्हायला पाहिजे आणि तो उद्दिष्ट घेऊन संपूर्ण भारतवर्षातले मोठे संत इथे येणार आहेत आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी अमरावतीकरांनी सुद्धा त्या कार्यक्रमात सम्मिलित व्हावं अशी आयोजन समितीची इच्छा आहे. प्रत्येक नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, आपल्या माध्यमातूनच आम्ही पोहोचू शकतो. आतापर्यंत आपल्या सहकार्यानं आमचा कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे. उद्या तर अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. संतांचे विचार ऐकण्याची मोठी संधी अमरावतीकरांना लाभणार आहे. त्या संधीचा फायदा धर्मप्रेमी लोकांनी निश्चित घ्यावं आणि त्यांच्यापर्यंत ही भावना आपण सगळ्यांनी पोहोचवावी अशी आपण कळकळीची विनंती आहे. मागील कार्यक्रमापासून आपण जसं सहकार्य केलं तसं उद्याच्याही कार्यक्रमास आम्हाला सहकार्य करावं आणि त्याचबरोबर आपण सगळेजण सुद्धा त्या कार्यक्रमात हजर व्हावं ही विनंती आहे. जेणेकरून ते लोक तिथे उपस्थित राहणार नाही त्यांच्यापर्यंत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्या संपर्कात माध्यमातून संतांचे विचार अमरावतीकर जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचेल म्हणून आपण सर्वांना सुद्धा आमची विनंती राहणार आहे की आपण सुद्धा त्या संत संमेलनासाठी हजर राहावं अशी आपण सगळ्यांना विनंती आहे. काही प्रश्न असतील. उद्या 7 तारखेला अमरावतीमध्ये पहिल्यांदा अखिल भारतीय संत संमेलनाचं आयोजन होत आहे. संपूर्ण भारतातले ख्यातनाम संत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाचा मार्गदर्शन केलेलं आहे, सनातन धर्माच्या स्थापनेसाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे, असे 13 संत अखिल भारतीय स्तराचे ते अमरावतीत त्यांचं आगमन होत आहे. अमरावतीकरांना एकच विनंती आहे की या संत संमेलनामध्ये सम्मिलित होऊन संतांचे विचार ऐकून आपला सनातन धर्म कोणत्या दिशेनं आपल्याला घेऊन जायचा आहे त्याचा मार्गदर्शन आपण घ्यावं आणि तो मार्गदर्शन आत्मसात करावं. सकाळी 9 वाजता नेहरू मैदानमधनं ही रॅली निघणार आहे. नेहरू मैदान ते गांधी चौक, गांधी चौक ते रवीनगर, रवीनगर ते संकटमोचन मंदिर आणि तिथून व्यास लेआउटला ही रॅली निघणार आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येमध्ये सर्व अमरावतीकरांनी सम्मिलित व्हावं आणि संतांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं ही अमरावतीकरांना कळकळीची विनंती आहे.